नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी IQ मध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की MPSC च्या एक्झामचं ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करतात. ते MPSC ची कोणतीही एक्झाम असो, त्याची ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची पद्धती सारखीच आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यापूर्वी येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. चला तर सुरुवात करूया आपल्याला व्हिडिओला. आपण बघणार आहोत MPSC चं ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करतं. तर आपण सर्वप्रथम हे गुगल ओपन केलं आहे. ह्या गुगलमध्ये तुम्हाला इथं जो सर्च बार दिसतो, इथं तुम्हाला टाईप करायचं आहे MPSC ॲडमिट कार्ड असं टाईप करायचं आहे. आता इथं आपण क्लिक करूया. आता इथं आपण क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की ते मी MPSC ॲडमिट कार्ड ऑलरेडी सर्च केलेलं आहे. आता MPSC ॲडमिट कार्ड टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च म्हणायचं आहे. आता सर्च म्हटल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात की तुम्हाला MPSC च्या दोन वेबसाईट दिसत आहे. एक आहे mahaonline.gov.in आणि दुसरी आहे mpsc.gov.in. ही MPSC ची आहे नवीन वेबसाईट जी MPSC ने नुकतीच लाँच केली आहे. त्यामध्ये अनेक बदल झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांना आता कदाचित कन्फ्युजन होत असेल की नवीन वेबसाईटवरून ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं, आणि मी तुम्हाला ह्या नवीन वेबसाईटवरूनच MPSC चं ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करतात हे शिकवणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला ह्या दोन्ही वेबसाईटच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध असतील. तिथे जाऊन तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करता. ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण पुन्हा ह्याच वेबसाईटवर येणार असतो. तत्पूर्वी तुम्हाला मी दाखवतो आहे दोघी वेबसाईटमध्ये काय फरक आहे. आता ह्या वेबसाईटवर सर्वप्रथम जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो की ह्या वेबसाईटवर क्लिक केलं मी तर तुम्हाला बघू शकता की तुम्हाला अशा प्रकारची विंडो दिसू राहिले, जिथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारत आहे. लोकसेवा आयोगाची ही जुनी किंवा नेहमीची प्रणाली आहे. इथे जाऊन तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. आणि आता आपण बघणार आहोत नेमकं नवीन वेबसाईटवरून कसं डाउनलोड करतं. त्यासाठी मी पुन्हा बॅक जातो आणि बघू शकतो की आता मी तुम्हाला mpsc.gov.in ह्या वेबसाईटवरून, ही नवीन वेबसाईट आहे जिथून आता MPSC चे पुढचे सर्व ॲडमिट कार्ड ह्या वेबसाईटवरून डाउनलोड करावे लागतील. तर त्यावर मी क्लिक करतो आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे MPSC ची नवीन वेबसाईट ओपन होते आहे. थोडी नवीन वेबसाईट आहे जी अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर तुम्ही बघू शकता की MPSC ची नवीन वेबसाईटमध्ये आता नवीन फोल्डर, नवीन कॉलम आले आहे, नवीन माहिती त्यांनी अपडेट केली आहे. तर आपण बघणार होतात की आता याच्यावर तुम्हाला कसं डाउनलोड करता येईल. तर तुम्ही बघू शकतात की तुम्हाला जो तिसरा कॉलम दिसतो आहे ऑनलाईन फॅसिलिटीज नावाचा, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण त्याच्यावर क्लिक करूया. नेमकं आपल्याला काय दिसतं बघूया. याच्यावर मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा अनेक सब बार ओपन होत आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो बघू शकता तो ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम नावाचा आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याच्यावर मी क्लिक केल्यानंतर बघू शकता की आपण पुन्हा त्याच वेबसाईटवर आलो आणि ह्या वेबसाईटवरून आता आपण MPSC चं ॲडमिट कार्ड डाउनलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इथं जो युजर नेम असेल तुमचा तो युजर नेम पुट करा, आणि जो पासवर्ड असेल तो तुम्हाला इथं पुट करावा लागेल, आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन म्हणायचं. आता मी तुम्हाला इथं माझा युजर नेम टाकतो. माझा युजर नेम मी टाकल्यानंतर मी इथं पासवर्ड टाईप करणार आहे. पासवर्ड टाईप करताना लक्षात ठेवा का तुमचं कॅप्स लॉक असेल ऑन असेल, ऑनलाईन आहे का ऑफ आहे का ते लक्षात ठेवायला विसरू नका. जर ते ऑन आणि ऑफ नसेल तर कदाचित तुमचं ॲडमिट कार्ड किंवा पासवर्ड तुम्ही विसरू शकतात, किंवा तुमचा पासवर्ड देखील तुम्ही विसरलेला असाल तर इथं तुम्ही जे विसर युजर नेमचं ऑप्शन आहे तिथे जाऊन तुम्ही पुन्हा एकदा रिकलेक्ट करू शकता. मी आता माझा युजर नेम आणि पासवर्ड टाकला आहे. आता मी लॉग इन म्हणतो आहे. आता लॉग इन म्हटल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारची विंडो ओपन होऊ शकते. आता इथं आपण बघणार आहोत की नेमकी राज्यसेवे, हे तुम्ही बघू शकता राज्य सर्व सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशनचे ॲडमिट कार्ड आलं आहे, तुम्ही डाउनलोड करणार. आपण तेच डाउनलोड करून तुम्हाला मी दाखवणार आहे. आता इथं आल्यानंतर तुम्हाला बघू शकता तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे माय अकाउंट जो ऑप्शन दिसतो आहे ह्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण तिथं क्लिक करूया काय होतं बघू. इथं मी क्लिक केलं. आता बघू शकता की तुम्हाला अशी तुमच्या प्रकारचं इथं तुमचं नाव वगैरे तुमचा फोटो वगैरे सर्व दिसेल. आता इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला जो सेकंड कॉलम दिसतो आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक करूया. आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा तुम्हाला एक विंडो दिसते. ह्या विंडोमध्ये तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात खास महत्त्वाचं असतं हे प्लीज सिलेक्ट इयर. जे इयर असतं आता इयर कोणतं सिलेक्ट करायचं, ज्या वर्षामध्ये एक्झाम आहे ते नाही करायचं. तर ज्या वर्षामध्ये ज्या इयरमध्ये एक्झामिनेशनची ॲड आली होती ते इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता लक्षात ठेवा की आता आपण राज्यसेवा 2021 जो पेपर होते त्याची ॲडमिट कार्ड हॉल तिकीट डाउनलोड करतो आहे. आता आपल्याला माहिती आहे राज्यसेवा जी होते 14 मार्चला त्याची ॲड आली होती 2021
2019 डिसेंबर महिन्यामध्ये. त्यामुळे आपण सिलेक्ट करताना इथं 2019 हे वर्ष सिलेक्ट करणार आहेत, आणि ज्यांना कंबाईनचा पेपरचं करणार ते इथं 2020 हे वर्ष सिलेक्ट करतील. आता आपण हॉल तिकीट राज्यसेवेचं डाऊनलोड करणार आहे तर तिथं 2019 सिलेक्ट करा. इथं आपण आता करूया या इयरच्या कॉलममध्ये गेलो, हे तुम्हाला बघू शकता सर्व वर्ष दिसत आहे. आता इथं आपण 2020 क्लिक केलं, 2020 इथं सिलेक्ट झालं आहे, बघू शकता 2020 ऑप्शन आलं आहे. आता इथं पोस्ट सिलेक्ट करायची, आता इथं सिलेक्ट द पोस्ट. आता इथं सिलेक्ट द पोस्ट नाही म्हणजे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे त्या पोस्टचं जे टायटल असतं ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आता आपण राज्यसेवासाठी ॲडमिट कार्ड डाऊनलोड करतो आहे, इथं बघू शकतो की आता मी क्लिक केलं, इथं त्या 2019 आल्या सर्व ॲडव्हर्टाईज तुम्हाला इथं दिसतात. आता तुम्ही बघू शकता की इथं तुम्ही सर्वात शेवट जाल तर इथं तुम्हाला स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशन 2020 हा ऑप्शन दिसेल, आणि त्याच्यावर आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे. या सर्कलवर तुम्ही क्लिक केलं की ती सिलेक्ट होते एक्झाम. आणि आता तुम्ही बघू शकतात की इथं रिमार्कमध्ये तुम्हाला हॉल तिकीट जनरेटेड हा कॉलम दिसत असेल. इथं तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इथं हा ब्रॅकेट आहे तिथं क्लिक करायचं आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी बरोबरची खूण झालेली दिसेल. आता मी इथं क्लिक केलं, आता क्लिक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसत आहे. याच्यामध्ये हा दोन नंबरला सिलेक्ट हॉल तिकीट नावाचा कॉलम दिसतो आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं हे प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड होतं आहे. तुम्ही इथं डाउनलोड झालं आहे, इथं तुमचा प्रिंटचं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही प्रिंट क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढू शकतात. अशा प्रकारे आपण सर्व बघितलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.